राहुरी शहरासाठी प्रास्ताविक भुयार गटार योजनेसाठी 132 कोटी रुपये मंजूर झाल्याची तांत्रिक मान्यता मिळाल्याचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेत योजनेची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले की राहुरी शहरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित केला होता. त्या सत्कार कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी राहुरीकरांना शब्द दिला होता की जी प्रलंबित कामे आहेत त्यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि त्यातच राहुरी नगर परिषदेचे भुयारी गटारी योजना ही मंजूर होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व आज खऱ्या अर्थाने त्याला तांत्रिक मान्यता मिळाल्यामुळे राहुरीकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. निश्चितच यामुळे राहुरीकरांना खरोखर राहुरीचा विकास झाल्याचे अनुभवायला मिळणार असून या योजनेमुळे नागरिकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सुटणार आहेत. दरम्यान रामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले व खासदार सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून ही तांत्रिक मान्यता मिळाल्याचे चाचा तनपुरे यांनी सांगितले. या योजनेसाठी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सतत 3 महिने पाठपुरावा करून ही योजना अंमलात आणण्याचे श्रेय त्यांना आज मिळाले आहे. राहुरी नगर परिषदेच्या हद्दीतील 2053 पर्यंत होणारी जनसंख्या लक्षात घेऊन हा आराखडा बनवण्यात आला असल्याचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सांगितले. महत्त्वाचा विषय राहुरी शहराचा या ठिकाणी सुटलेला आहे. राहुरी नगरपालिकेला भर गटर योजना याची तांत्रिक मान्यता आपल्याला मिळालेली आहे. ती योजनेसाठी 132 कोटी रुपयाची ही योजना राहुरी शहराला तांत्रिक मान्यता तिला मिळालेली आहे. हे तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच आमचे नेते खासदार सुजय जाधव विखे यांच्या माध्यमातून वेळोवेळी कागदपत्राचा पुरवठा करून कागदपत्राची माहिती घेऊन प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलला जाऊन त्या ठिकाणी ही योजना आम्ही तांत्रिक मान्यतेची मिळाली आहे आपल्या राहुरी नगरपालिकेला. प्रथमतः मी खरं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तिघांचे बी आणि राहुरी शहरवासियांसाठी एक चांगली या ठिकाणी घर कंट्रोल योजना स्वच्छ राहुरी सुंदर राहुरी ही ज्या भूमिकेमध्ये आपण अनेक वर्षापासून गेल्या 40 वर्षापासून जे सत्ताधारी या ठिकाणी म्हणतात पण खऱ्या अर्थाने आज या राहुरी गावाचं एक वैभवमध्ये खूप मोठी भर पडलेली आहे आणि ही भर पडत असताना त्याच्यामध्ये माझे सर्व सहकारी आहेत धीरज पानसंबळे सर्व माझ्या लोकांच्या सहकार्यामुळं आम्ही ही यंदा आज राहुरी शहरामध्ये आम्हाला तांत्रिक मान्यतेची मिळाली आहे. त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रश्न राहुरी शहराचे लंबित राहिलेले आहेत. त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असो बस स्टँडचा विषय असो या ठिकाणी राहुरी महसूल खात्यामध्ये एक इमारत पाहिजे चांगली पंचायत समितीचे क्वार्टर असो राहुरी शहरामध्ये तलाठी ऑफिस तसेच राहुरी तालुक्यामध्ये 2 पोलीस स्टेशन पाहिजे आपल्याला राहुरी शहरामध्ये हे ग्रामीणसाठी अनेक शहरी असे 2 पोलीस स्टेशन असल्यानंतर पोलीस फौज हा अजून वाढन आणि राहुरी शहरामध्ये अजून त्याच्यामध्ये वैभवचं भर पडन कुठल्या गोष्टीच्या चोऱ्या वगैरे होतात या दरोडे पडतात त्याला नियंत्रण राहील याच्यासाठी सुद्धा मी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. सत्ता आल्यानंतर जे जे मंत्री असतात त्यांच्याकडून काम करायची एक पद्धत म्हणून या कामासाठी इथून पुढे मी लक्ष घालणार आहे आणि त्यांच्या म्हणजे आग्रह धरून राहुरीचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न 100% करणार आहे. मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सहकार्य केलं तसेच नामदार राधाकृष्ण विखे साहेब, कर्डिले साहेब आणि सुजय दादा यांचे खरे राहुरी शहराच्या वतीने मनपूर्वक त्यांचे खरे आभार मानतो. या पत्रकार परिषदेसाठी रावसाहेब चाचा तनपुरे, राजेंद्र उंडे, आर आर तनपुरे, डॉक्टर धनंजय मेहत्रे, डॉक्टर बळकट, शिवाजी ढवले, प्रदीप भुजाडे, भैयासाहेब शेळके, ऋषी तनपुरे, धीरज भैया पानसंबळ, नयन सिंगी, सुभाष वराळे, सुनील पवार, नारायण धोंगडे, संदीप भोंगळ, सोन्याबापू जगधने, सचिन मेत्रे, आर्थिक बागवान, भाऊसाहेब काकडे, उमेश शेळके, अरुण साळवे, गणेश खैरे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र परदेशी, राहुरी.